आणि नंतर बघणार आहोत बातम्या थोडक्यात. सुरुवातीची बातमी आहे नाशिकची. गंगापूर रोड परिसरात बिबट्या आल्यामुळे परिसरात एकच दहशत उडालेली होती आणि बिबट्यानं परिसरात बराच काळ धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या झटापटीत 3 नागरिक जखमी झालेत. रहिवासी क्षेत्रात बिबट्या घुसला त्यामुळे नागरिकांची भीतीनं चांगलीच धावपळ झाली. भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं. पोलीस आणि वनविभागाला बिबट्याची माहिती मिळताच त्यांनी तिकडे धाव घेतली. हा बिबट्या झुडपांमध्ये लपून बसला होता. त्याला पकडण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर बघ्यांची गर्दी वाढत गेली. रहिवासी भागात घुसल्यानंतर नागरिकांची इथे खूपच पळापळ झाली आणि त्याचवेळी बिबट्या घरांवरून उडी मारून पळताना आपण कॅमेरा बघतो आहोत. वनविभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आणि त्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या गोंधळात बिबट्यानं 2 नागरिकांवर हल्ला केला, ज्यात शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड हे गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. 7 वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये 6,48,000 सापडलेत. वैतरणा रेल्वे स्थानकावर या मुलाची बॅग तपासल्यानंतर हा प्रकार उघड झाला, ज्याचं नाव नासिर रजा खान असं कळत आहे. या मुलगा आणि त्याचबरोबर त्याच्याकडची बॅग सध्या वसई पोलिसांच्या ताब्यात आहे. अधिक तपास या संदर्भातला केला जातोय. बघणार 26 जानेवारीच्या परेडनिमित्तानं नवी दिल्लीच्या अनेक भागांना छावणीचं स्वरूप आलंय. हजारो पोलीस कर्मचारी सध्या तिथे तैनात करण्यात आले. नवी दिल्लीच्या राजपथवर देखील सुरक्षा यंत्रणांची सर्वाधिक नजर आहे, कारण प्रजासत्ताक दिनाची परेड याच राजपथावर उद्या होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्याद्वारे संशयित हालचालींवर नजर ठेवली जाते. राजधानी दिल्लीसोबतच सीमेवरही सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. खास करून काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर गस्त वाढवण्यात आली आहे. 29 जानेवारीपासून गोव्याचं बजेट अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वतःच गोव्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. 3 दिवस ते अधिवेशनाला हजर राहतील. जम्मूजवळच्या उधमपूरमध्ये खासगी बस दरीत पडल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 28 जण यात जखमी झालेत. वळणावर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली.